आमी बीजेपी आनी एमजीपी गव्हर्नमेंट फॉर्म करपाक शकता. सो वॉट एवर ऑल्टरनेट फॉर्मेशन वी आर टॉकिंग अबाउट इट हॅज टू बी नॉन बीजेपी नॉन एमजीपी जर जालें जाल्यार विचार करपाक येता. डेफिनेटली इट इज नॉन बीजेपी नॉन एमजीपी. लोकांक ते नाका न्ही, लोकांक ते नाकाच. लोकांक आनी ऑल्टरनेट नाकाच म्हणटा तूं? न्ही, लोकांक फक्त होच गव्हर्नमेंट जाय. बरें, हे सामके आय विजय आनी प्रश्न न्ही विचारना. ऑन दीस ब्रावाडो आय स्ट्रेट अवे कम टू यू की देर इज नो स्कोप फॉर ऑल्टरनेट फॉर्मेशन बिकॉज देर इज नो डिसग्रंटलमेंट अमंग पीपल. सी एमजीपी टील येस्टडे सुदीन ढवळीकराचेर ताजे डिग्रीचो इशू आयलो तेन्ना एमजीपी प्रेसिडेंटान पसून थंय सांगिल्लें आहा की हें तांकां कोणें तरी फीड केलां आनी आमचे भितरल्यानूच आहा घात जाता म्हूण. सो एमजीपीचो एक भशेन स्टँड आहा की एमजीपीक जाता तितले सकल उडोवपाक बीजेपी ट्राय करता, हो एमजीपीचो पब्लीक स्टँड आहा. आनी हें जर एमजीपीचो पब्लीक स्टँड ना, जर एमजीपीक दिसता सगळें बरें चल्लां म्हणून, जाल्यार एमजीपी म्हण ती बहुजन समाजाची पार्टी, तो जेन्ना टेनन्सी एमेंडमेंट हाडलो ह्याच सरकारान, तांचे युती सरकारान, आनी सनसेट क्लॉज म्हण हाडलो एक 5-star हॉटेला खातीर गोंयचे मुणकारांचे आनी गोंयचे कुळांचेर सनसेट घालो, तेन्ना एमजीपी ओगी कितें रावली? बरें चलतालें म्हणून. डज इट मीन दॅट एवरीथींग इज सो रोजी? जाल्यार जो तांचो मेन घटक जो बहुजन समाज आजच घात केल्लो आहा हे सरकारान, आनी ते एमजीपी बिकॉज दे आर कोएलिशन पार्टनर्स ओगी रावन आयकता. आतां एमजीपीन स्टँड घेतिल्लो आहा की आमी डिमांड करता म्हण ते इट शूड बी रोल्ड बॅक, वीच मिन्स दे ऑल्सो एग्री दॅट थिंग्स आर नॉट द वे दे शूड हॅव बीन. आतां ऑल्टरनेटीव पॉलिटिक्साचे आमी एक उलोवया. ऑल्टरनेटीव पॉलिटिक्स आमी कित्याक उलयतात? सी आमचो पॉलिटिकल बर्थ इज बिकॉज वी आर विक्टिम्स ऑफ हाय कमांड पॉलिटिक्स ऑफ नॅशनल पार्टीज. हाय कमांड आनी लो कमांडा भितर डिस्कनेक्ट आसता. हाय कमांड कितें तरी डिसायड करता, ते सकल न्याय गोंयकाराक मेळना. आनी हें जावन आमी बीजेपी आनी काँग्रेस हांकां वडोवन निवडून आयिल्ले आहा. आमी ऑल्टरनेट पॉलिटिक्स म्हणटा ते अवर बर्थ इज बॉर्न इज बेज्ड ऑन ऑल्टरनेट पॉलिटिक्स. वी आर नॉट विथ नॅशनल पार्टीज, वी आर कंप्लिटली लोकल. अवर थिंकींग आतां नवो पेपर आयला थिंक गोवन रीड गोवन म्हणून, हो 3 वर्सां पयलीं आमी उलयत आहात की थिंक गोवन म्हणून. वी हॅव थॉट गोवन, वी से गोवा फस्ट. म्हाका जाल्यार दिसता गोवा फस्ट आज गरजेचें, कित्याक गोंय जर साल्वार करतलें जाल्यार दिल्लीची कॉलनी जावन गोंय कोता येना. आज मेरेन गोंय आशिल्लें पुर्तुगेजाची कॉलनी म्हणून, ताजे मागीर दिल्लीची कॉलनी जाल्ली आहा. दिल्लीवाल्याक हांगा पयलें स्थान मेळटा, दिल्लीचें 5-star येता म्हणून ताजेर कूळ कायदो हाडटात, सनसेट क्लॉज हाडटात. एक दिल्लीवाल्याक फायदो जावपाक गोंयकाराक न्ही, अशें जातलें. कांय लिडर्सांक अजून मनांतल्यान दिसता की विजय इज अ काँग्रेसमॅन बाय हार्ट म्हणून. पॉयंट इज काँग्रेसीचे काँग्रेसीचो लोकसभेचो कॅन्डिडेट, हे कॅन्डिडेटाक आमी सपोर्ट केलो. आमी म्हणल्यार पर्सनली ताका सपोर्ट केल्लो आहा, तो कॅन्डिडेट म्हणून सपोर्ट केला. बिकॉज एवरी इशू दॅट कन्सर्न्स गोवा अँड गोवन्स ही हॅज बीन कन्सिस्टंटली टेकिंग इट अप विथ अस फॉर द लास्ट 3 इयर्स. सो ही हॅज बीन द वॉयस ऑफ द ओपोजिशन, द फेस ऑफ द ओपोजिशन. आज जे विष्णू म्हणटा, आय एग्री विथ विष्णू ऑन 1 पॉयंट, की जर लोक बेजार आसात जाल्यार रस्त्याचेर कांय लोक येवंक नात. रस्त्याचेर कित्याक येवंक नात? कित्याक प्रिंसिपल ओपोजिशन पार्टी इज नॉट अ स्ट्रीट फायटींग ओपोजिशन, वेर इज वी आर स्ट्रीट फायटर्स. देरफोर वी वील वी आर द ऑल्टरनेटीव. सेकंडली देर आर अदर इश्यूज लायक फॅमिली राज, लायक रिटायरमेंट एज इन पॉलिटिक्स. तुका खबर आसतली आतां नवें सरकारान कायदो काडला की ज्यो पोरण्यो नोट्यो आहा 500 आनी 1000 रुपयाच्यो, ताजे फाटल्यान जी डेट ना पळय, त्यो नोट्यो हे 30 तारीख मेरेन बँकेन व्हरून सरेंडर करूंक जाय. सरकार नोट्यो काडूंक लागल्यो, आतां परत्यो घेवंक लागल्यो जाणट्यो नोट्यो. आमी जाणटे लिडरांक कित्याक रिटायर करना? रिटायरमेंट एज म्हणटा आसूंकच जाय. रिटायरमेंट एज जे म्हणसर येना ते म्हणसर म्हाका दिसता खंयचो तरणाट्याक चान्स पडटलो. विथ दीस डिमांड बिकॉज दीस पॅनल इज एटलीस्ट व्हेरी यंग. इफ यू टेक द एवरेज एज ऑफ पॉलिटिशियन्स इन दीस कंट्री, दीस पॅनल इज व्हेरी यंग. बट माय पॉयंट इज रोहन बाब, ह्या सगळ्या गडबडी भितर तुमकां कितें दिसता कितले जाण सद्याच्या विधानसभेंतले
तें मागीर बीजेपीचे आसूं तें मागीर काँग्रेसीचे आसूं आर अ पार्ट ऑफ दीस थिंकींग वेदर दे बिकम अ पार्ट ऑफ अ प्रॅक्टिकल अलायन्स ऑर नो इज अ सेकंड इशू बट सद्याक ह्या विधानसभेंतले कितले बीजेपीतले कितले काँग्रेसीतले आनी कितले अपक्ष वो तुमचो ग्रूप आसा पयलें म्हणल्यार विष्णू जर टॉपीक काडलें रिगार्डींग सपोर्टींग द गव्हर्मेंट तुवें यू टर्न घेतलो म्हणटालो ताणें म्हणलां ना त्याच खातीर तें यू टर्न म्हणपाचो सरकार येतकर सगळ्यांक अपेक्षा आशिल्ली मनोहर पर्रीकर गव्हर्मेंट बरे विचार दिले बरें दाखयले आनी द हनीमून पिरियड स्टार्टेड देड वर्स गेले दे कॅप ब्लेमींग द काँग्रेस गव्हर्मेंट तांचे मिसडीड्स आमी काडटा काडटा म्हणून जाणटे जाले म्हणून अजून चालू आसा आमकां दिसलें की जे ताणें प्रोमीस केले लोकायुक्ता जावं बाकीचे जे प्रोमिसीस जे आशिल्ले डी नोटिफाय द रिजनल प्लॅन जावं बाकीचे कझिनोज भायर काडटा इलिगल मायनींग स्कॅम जाल्यार भितर उडयता जी आय डी सी स्कॅम जाल्यार भितर उडयता सगळे भितर उडयता आनी कोलवाळे जेल इनॉग्रेट करता आनी तांकां सगळ्यांक भितर घालता कोलवाळे जेल इनॉग्रेट जाली अजून पर्यंत थंय काय सुरवात जाल्ली ना अँड द नंबर ऑफ प्रोमिसीस गिवन अ स्पेसिफीक ब्रीफ यू टर्न्स वीच हॅव बीन कमींग इन आमी नवे आमदार वी हॅव एक्सपेक्टेशन्स फॉर द स्टेट आमच्या गोंयकारपणाक नाल्यार आमच्या गोंयकारांक राखपाची आमकां एक भितरल्यान एक उमेद आसा आमकां एक फुडें धोरण घेतलो आमी करतले म्हणून ताजे खातीर तळमळ चालू आसता आमची आनी असले जेन्ना एवरीडे यू टर्न यू टर्न यू टर्न जाता यू गेट फ्रस्ट्रेटेड सो दे इज अ लास्ट कट ऑफ वेर यू से तुमचे कडेन जमना पीपल आर एज्युकेटेड एवरीडे यू आर फेसिंग द पीपल दे आर प्रॉब्लेम्स आर बींग लुक्ड एट यूथ एम्पावरमेंट सबसिस्टन्स अलावन्स टू अनएम्प्लॉयड यूथ फक्त डोल्स दिल्ले ते चाणक्य नितीन ते बरयलां की मेक द पीपल डिपेंडंट ऑन द गव्हर्मेंट इतले कर लेट इट बी पॉवर्टी एवरीवेर सो एवरी पर्सन इज डिपेंडंट ऑन द गव्हर्मेंट फॉर देअर डेली लिवींग दीस इज वॉट दे आर ट्राय टू क्रिएट आनी इल्ले आसानी सरकार जॉब तयार करतले 2-3-4 हजार कित्याक काय म्हणल्यार ऑन देट जॉब दे वील ट्राय टू विन सध्याच्या 40 विधानसभेतले सध्या फायनान्शियल कंडिशन हांकां स्वताक पगार दिवपाची ना म्हणून एक आमदारान म्हणलें की कझिनो जाय आमदारांचे पगार दिवपाक होय डायलॉग जालो तांच्या हातूंतल्यान सो द सेम पीपल हॅव बीन टेकिंग यू टर्न्स सो आतां वेन वी आर टॉकिंग अबाउट बीजेपी काँग्रेस ऑर इंडिपेंडंट्स जरी कोणें वॉयस केले ना वीथ ड्यू रिस्पेक्ट टू एम जी आनी बीजेपी हांगा ते हांगा मिडियाचेर उलोवंक शकनात मिडिया बंद कर आनी विचार दे वील ऑल्सो वॉयस द सेम ओपिनियन एंड ऑफ द डे अदर देन द रुलींग मिनिस्टर्स मोस्ट ऑफ देम फ्रॉम द रुलींग पार्टी वू आर क्रिएटींग दीस एज अ बिजनेस ऑपॉर्च्युनिटी फॉर देम एकटे एकट्याचो हे कार्ड मरे एसेट बेस कार्ड विष्णू भाऊ युअर ओवरऑल पोस्चर इज फॉर कॅमेरा कॅमेरा बंद झालो की तुमचोय पोस्चर बदलता लघू भाऊ ऑलरेडी हसता हांगा बट द परिवर्तन हॅज फेल्ड अँड दॅट फेल्युअर इज हांव सांगता प्रिकिंग एव्हरीबडी दॅट फेल्युअर इज प्रिकिंग एव्हरीबडी लेट मी टॉक आय लाइक या विष्णू हॅज ऑल्सो बीन क्वाईट वॉइसिंग हिज ओपिनियन की आपले रस्ते आपले काय पीडब्ल्यूडीन काय कामच केले ना यू टर्न घेऊना विष्णू इज स्टील नॉट अ पार्सल ऑफ द बीजेपी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड इज हॅव्हिंग 12 डायरेक्टर्स ताचे 2 एमजीचे एक कार्ड सायडीक 10 डायरेक्टर उरले ते 10 डायरेक्टर सध्या फक्त बॅलन्स शीट घेऊन बसले की आपले रेम्युनरेशन कसे येतात काय म्हणून तांकां किती कंपनी करता पडिल्ले ना चाळीसातलो हांव एक आमदार सत्तारूढ पार्टीचे आम्ही आमदार पण विधानसभेत जेव्हा लोकांचे प्रश्न मांडपाचा प्रश्न आयला वेळ आयला पब्लीक डिफिकल्टीज म्हणपाक वेळ आयला तेन्ना आमी आमच्या सरकारचेर सुद्दां टिका केल्या हे आमकां मेळिल्ले स्वातंत्र्याचो आमी वापर केला बरोबर काय ना बेसिकली बीजेपी भितर स्वातंत्र्य आसा अशें तूं सांगपाक सोदता कित्याक हांवें घेतलां तें आसा काय ना म्हाका खबर ना पूण तें स्वातंत्र्य आसा जाल्यार घेवपाकूय आमदारांक कळपाक जाय ही शूड विथस्टँड इट ऑल्सो आय विथस्टूड इट सो लोकांच्या प्रश्नाचेर हें मांडपाचो येना म्हजे मतदारसंघाचे प्रॉब्लेम मांडले हांवें पूण ते बरोबर नंतर जीं कामां करून घेवं जाय आशिल्लीं तीं कामां हांवें करून घेतलीं आज म्हजे कॉन्स्टिट्युएन्सीन म्हजे बारीक इंटरनल रोड सुद्दां हांवें ऑटोमिक्स करून घेतली परिवर्तन हॅज फेल्ड दॅट इज द सूर ओवरऑल पळय सांगता परिवर्तन आमी अशें म्हणू शकना वी आर इन द रुलींग अ रुलींग पार्टी हॅज टू डिफेंड इट सेल्फ बाकीचे आतां कोण आसा जाणी अटॅक करूं जाय तांचे अटॅक करप हें काम तो अटॅक ते कशे तरेन करता हाजेर आमचे सर्वायवल डिपेंड आसा सारकें काय ना आतां हेंच जर सगळें स्प्लिटर्ड आसा आनी हेंच जर झगडटा आनी हेंचे अजून कांय नक्की ठरूं ना जाल्यार वी वील लाय पीसफुली अजून पर्यंत कम्फर्ट झोन दिसता
अजून पर्यंत कम्फर्ट झोन असा की देर आर चिंक्स इन देअर आर्मर्स. ओके, आम्ही एकटाय किती हजार येता हे नक्की झाले ना. These are young, handsome faces of Goan politics. You are feeling chinks in their armor. Whatever. Why we are coming together? जे उत्तर लोकां पयली दिवपा जाय. उद्देश आमचो कितें? हे संघटन समजा जर ऑल्टरनेट जालें जाल्यार तें कशें आसतलें? हाजो लिडर कोण आसतलो? तेजी पॉलिसी कितें आसतली? हे ऑल दीस हॅज टू बी लेड आउट बिफोर द पीपल. निमणे चार लिडर एकठांय जाले म्हणून फ्रंट जायना. तूं बिहारां पळय आतां लालू आणि नितीश आणि कोण हे एकठांय झाले. लोक एकठांय येऊ लोकांक तुम्ही विष्णू ऑफिस क्रिएटिंग चिंग्स इन द आर्मर. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. लोकांक हाडू जाय, लोकांक रस्त्यार देवपाक जाय. आमच्या सरकारन जर चूक कितें केलां त्या सरकारचेर चढाई करपाक जाय. आम्ही डिफेंड करतले. तू मेरेन तुमकां काय टेंशन ना. डिफेंड करतले. You are feeling right now, you are in a very comfortable zone. कोणाचेर म्हाका निमलो किल्लो राखप हांव किल्लो राखतलो न्ही. अटॅक करप तांच्या मदीं कशें करप तें हांव पळयतलो. दॅट इज पॉलिटिक्स. बीजेपी म्हाका सदां सद्या थर्ड फ्रंटाक इल्लोसो फिचर दिसना. कित्याक आमगे बीजेपी MLA म्हणलां की खंय तरी दॅट थिंग सांगते जावना म्हणून कितें तरी म्हणलां. सो आय एम हॅपी. तांचे मदीं चड आहा. दॅट इज द प्रॉब्लेम. कोणा मदीं ओपोजिशना मदीं चड आहा. आमचे मदीं तुका 3 वर्सांनी काय करूंक जायना. आतां तें सोड. आतां तेंगे चिंक्स पड्या बरें जालें तेणें म्हणलें म्हणून आय एम हॅपी. एटलीस्ट थर्ड फ्रंटार लिंक ना मग बीजेपी. कित्याक आमगे थोडे आहाय ते म्हणटाले थोडे कितें. तुमगे खूब जाणांची लिंक आहा बीजेपी कडेन. हय हय आमगे लिंक आहा. आमगे लिंक आहा. तुमगे कितले लिडर संजय आहा. लिडर प्रमाणीक त्या आय आय टेक इट एंड आय स्टॉप इट दॅट. सामके नरेश बाब, विष्णू बाबान कांय सिरियस क्वेश्चन्स रेज केल्या. देर इज नो फॉर्म. दीस फ्रंट इज जस्ट एन आयडिया. इट इज स्टील नॉट पोटंट टू टेक आउट एज अ एक्चुअल पॉलिटिकल फ्रंट. तुमगे लिडर कोण ना, तुमगे अजेंडा कोण ना. जस्ट चार लिडर एक कडेन आयले म्हण फ्रंट तयार जायना. विष्णू बाबा जे म्हणटा पळय की विष्णू बाबान योग्य वेळाचेर आवाज उठयला पार्टीन रावून सुद्दां. पूण त्या त्या वेळाचेर विष्णू बाबाक चाबुकय पडला. ते लोकांनी पळयल्ले आसा. ते पळयल्ले आसा लोकांनी न्ही. पंख खंय कशे तुजे शाटल्या, तुका परतय पंख आतां लायले, ते लोकांनी पळयल्ले आसा. ते कोणाचे उपकार न्ही. ज्या पद्दतीन आयज लोक उलयता की थर्ड फ्रंट जावपाक जाय. तुमी आतां उलयताले की थर्ड फ्रंटाक दोन जे पळय नॅशनल पार्टीज आसा काँग्रेस आनी BJP तातूंतले मॅक्झिमम लोक इंट्रस्टेड आसा. म्हणजे आयज कितलेशेच लोक एक BJP आयज जे पळय हे आसा मंत्रीमंडळ आसा तातूंत एक जागा खाली आसा. ताच्या खातीर खूब जाण टपून बसल्या. तेच्या भायरूय उरल्या लोक तांकांय मंत्रीपद जाय. मंत्रीपद कोणाक नाका अशें न्ही, प्रत्येकाक जाय आसा. तेन्ना जेंकां पळय फुडें मंत्रीपदां जाय पळय ते सगळे थर्ड फ्रंटाच्या तयारीन आसा. म्हणून रोहनान म्हाका उत्तर दिलनाशिल्लें. रोहनान म्हाका उत्तर दिलनाशिल्लें. सद्याच्या BJP आनी सद्याच्या काँग्रेसीतले आनी तुमी धरून टोटल कितली जाणार एटलीस्ट फॉर दीस आयडिया. मॅक्झिमम लोक आसतले. कितले नंबर? गोवा 2017 विल बी कमिंग आउट विथ पीपल हू वील वॉन्ट ऑल्टरनेट पॉलिटिक्स. ज्या लोकांक जशे नरेशान म्हणले मंत्रीपद जाय ऑर वॉट एवर दे हॅव टू फर्स्ट गो बॅक टू द पीपल अँड गेट इलेक्टेड. ही लोकांची आज मागणी असा की ऑल्टरनेट पॉलिटिक्स आम्ही म्हणून. आणि जेव्हा लोक म्हणतात ऑल्टरनेट पॉलिटिक्स त्या त्या कॉन्स्टिट्युएंट. हाऊ मेनी पीपल आर इन द प्रेझेंट असेंब्ली फॉर इट? 10 जण 12 जण 8 जण. इट्स मोर देन 1/3. मेबी इट्स मोर देन 1/3. इट्स मोर देन 1/3. इट इज मोर देन 13. मोर देन 13 आर विथ यू इझिली. हांव इतल्याचेर ब्रेक घेता कारण थोडे विष्णू बाबान खूप बरे प्रश्न रेज केल्यात आणि ताजी उत्तरां म्हाका विजय बाबा कडच्यानय घेवंक जाय आनी लोबाबाकय घेवपाक जाय. एक ल्हानसो ब्रेक घेता, 2 मिनटां भितर परत येतां.